स्वातंत्र्याच्या काळापासून ऐतिहासिक अशा जवारगेट येथे दरवर्षी ध्वजारोहण समारोहासाठी येत असलेल्या नागरिकांचे या खड्ड्यामुळे अतोनात हाल होत आहे. त्याचप्रमाणे जवारगेटच्या आतमध्ये अर्धे अमरावती शहर वसले आहे. याच ऐतिहासिक जवारगेटखालीच मोठा खड्डा असल्यामुळे पावसादरम्यान या भागात 2-2 फूट पाणी साचून राहतं. यामुळे अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिळून शहराध्यक्ष बबलू शेखावत व माजी महापौर विलास इंगोले यांच्या नेतृत्वात भजन कीर्तन गड्ड्यामध्ये गौरी होम पेटवून व बेश्रमाचे झाडं लावून धर्माच्या नावावर मत मागणाऱ्या बेश्रम सरकारचा निषेध करण्यात आला. तसंच हनुमान चालिसाचंही पठण येथे करण्यात आलं. सर्व उपस्थितांनी मिळून ऐतिहासिक जवाहर गेट येथे हनुमान चालिसाचं पठण केलं. येणाऱ्या गणेशोत्सवाच्या आधी संपूर्ण शहरातील गड्डे दुरुस्ती करण्यात आले नाही तर सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता व महानगरपालिका आयुक्त यांच्या कार्यालयात तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. या परिसरातील सर्व मान्यवर जवाहर गेटवर हे आंदोलन करण्याचं कारण आत्ताच विलास बोंदी सांगितले की 15 ऑगस्टला पूर्ण देशात हर घर तिरंगा घर घर तिरंगाचं नारा देण्यात आलं. पण जे जवाहर गेटचं ऐतिहासिक ज्याचं महत्त्व आहे तिथं टोंगळ्यावर पाणी होतं. याच्यावरून या BJP सरकारची मानसिकता काय, फक्त घोषणाबाजी करायची, प्रत्यक्षात काही करायचं नाही. अमरावती शहरात तुम्ही गड्ड्याची परिस्थिती पहा, गर्ल्स हायस्कूल चौक ते पोलीस लाईन असे पूर्ण शहरात, गाडगेनगर असो मग इकडं चित्रा टॉकीज असो रवीनगर असो कुठेही पहा, पूर्ण अमरावती शहरामध्ये टोंगळ्या टोंगळ्या एवढे मोठे गड्डे पडलेले आहे. पण त्याची कोणी सूत घेणार आहे या शहराचं असं वाटते की हे शहर अनाथ झालं आहे काय, याचं कोणी मायबाप नाही. जे शासन वर्त महाराष्ट्र शासन BJP शासन ते आपल्या घोरात आहे, त्यांना सरकार वाचवणे कॅबिनेट करणे याच्यात आहे. इथं PWD म्हणा की महानगरपालिका यांच्यावर कोणाचंही म्हणजे वर्चस्व न राहिल्यामुळे यांना कुणी कोणाचं वाली नाही. या शहरात आतापर्यंत किती ॲक्सिडेंट झाले याचं तुम्ही एक वेळा माहिती घ्या, तुम्हाला माहीत पडेल. 2-3 लोकांचे जीव गेले पण हे बेश्रम सरकार यांना कुठेही काही घेणं देणं नाही लोकांशी. यांना फक्त मतं पाहिजे आणि धर्माच्या नावानं मतं पाहिजे. म्हणून आज आम्ही हे जे आंदोलन आगळंवेगळं आंदोलन करण्याचं कारण असं आहे, इथं आम्ही गौरी पेटवल्या आणि भजनं म्हटले त्याच्या मागचं कारण असं आहे की हे सरकार तसं काही ऐकत नाही. म्हणून होम हवन करून आणि भजन करून या बेश्रमांना आता तरी जाग येईल अशी आमची अपेक्षा आहे. आता दुसरं एक, गणपतीच्या अगोदर PWD असो की महानगरपालिका असो यांनी हे गड्डे बुजवले नाही तर यांना विनंती गिनंती काही नाही आहे. यांना आमचं निदर्शन आहे की गणपतीच्या अगोदर हे म्हणजे पूर्ण शहरातले जिथून जिथून गणपती बाप्पाची मिरवणूक निघणार आहे ते गड्डे भिजवले नाही तो PWD आणि महानगरपालिकेत आक्रमक आंदोलन करण्यात येईल आणि त्याचं कुठं काही विस्फोटक काही काम झालं तर त्याची जबाबदारी पूर्ण शासनाची राहील. मला सांगा कशासाठी आंदोलन केलं तुम्ही आणि काय स्वरूप होतं आंदोलनाचं? ह्या आंदोलनाचं खूप महत्त्व आहे. याचं कारण असं, 15 ऑगस्टला ऐतिहासिक असं या ठिकाणी झेंडावंदन होत असते, म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला पहिलं झेंडावंदन जवाहरद्वारवर झालं, जवाहर गेटवर झालं आणि ती देशभक्त स्वातंत्र्यसंग्राम सैनिक वीर वामनराव दादा जोशींच्या हस्ते पहिलं झेंडावंदन या ठिकाणी झालं स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर. आणि
या ठिकाणी 15 ऑगस्टला आल्यानंतर समोर रस्ता आणि तिकडे गेटच्या आतमधला रस्ता आणि मधात पूर्ण हा गड्ढा झालेला आहे आणि जवार गेटच्या या भागामध्ये टोंगडाभर पाणी साचलेलं होतं. लोकांना या जायलाही त्रास होता आणि सगळ्या व्यापाऱ्यांनाही त्याचा त्रास होतो आहे आणि झेंडावंदनासाठी आलेल्या सगळ्या नेत्यांना त्या दिवशी खूप त्रास झाला आणि शहरामध्ये सगळ्या ठिकाणी शहरामध्ये गड्ढे झालेले आहे. गणेशाची स्थापना 31 तारखेला आहे, गणपती स्थापना आहे, 10 दिवस गणेश उत्सव राहतो. सगळ्या गावामध्ये गणपतीच्या भाविक भक्तांच्या वतीनं सगळ्या गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं मिरवणुका ह्या रस्त्यावरून गावातून सगळ्या जातात. सगळ्या शहरातले रस्ते हे गड्ढेमय झालेले आहेत, ते गड्ढे सगळे दुरुस्त करण्यात यावे आणि इथला रस्ता महापालिकेच्या आयुक्तांनी प्रशासनाने ताबडतोब दुरुस्त करावा युद्धपातळीवर. यासाठी हे आंदोलन आदरणीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबलूभाऊ शेखावत यांच्या नेतृत्वामध्ये आणि आमच्या ज्या जुन्या अमरावतीतलं आमचं या शहरात भक्तिमय वातावरण करणाऱ्या मंगलाताई आमची बहीण आहे ती आणि सर्व मुन्नाभाऊ राठोड, अनिकेत, राजू भेले या भागातले गोपाल महाराज, श्रीप्रकाशभाऊ झव्वर, चांडकजी, राजा बांगडे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. यांच्या वतीनं प्रशासनाला आमची विनंती आहे की ताबडतोब या रस्त्याचं ही जे अल्टिमेटम त्यांनी द्यावं, ताबडतोब कामाला सुरुवात करावी आणि समोर रामदेव बाबाचं मंदिर आहे, त्या रामदेव बाबाच्या मंदिराचा संतोषी माता मंदिरासमोरून रामदेव बाबा मंदिरापर्यंतचा रस्ता ताबडतोब प्रशासनाने करावा आणि गणेश स्थापनेच्या आधी, गणपतीच्या आगमनाच्या आधी गावातले सगळे गड्ढे मुक्त शहर करावं अशी प्रशासनाला विनंती आहे. अन्यथा आयुक्तांच्या कक्षामध्ये हे आंदोलन पुढच्या काळात केल्या जाईल याची आयुक्तांनी महापालिकेच्या प्रशासनाने दखल घ्यावी असा एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. पहिला गेट आहे की अमरावती शहर में स्वतंत्रता प्राप्त करणे के बाद पहिला झंडा यहाँ फहराया गया था वीर वामनराव जोशी के हस्ते और दुर्भाग्य की बात है कि यहाँ पानी इतना था, गड्ढे यानी लोगों को जाने को तकलीफ हो रही थी. अमरावती शहर में जगह जगह गड्ढे हैं और पानी के वजह से गड्ढे दिखते नहीं, उसके वजह से वाहनों की दुर्घटनाएं हो रही है, कई लोग घायल हो रहे हैं, जख्मी हो रहे हैं और गणपति उत्सव के पावन पर्व पर अगर ये गड्ढा शहर गड्ढा मुक्त नहीं किया गया तो आयुक्त के चैम्बर के सामने आंदोलन किया जाएगा या और BNC के कार्यकारी अभियंता के सामने आंदोलन किया जाएगा और यहाँ पर भजन के माध्यम से महाराष्ट्र की सरकार को सद्बुद्धि दे इसके लिए आंदोलन किया गया है और अमरावती शहर को गड्ढा मुक्त किया जाना चाहिए ऐसा आह्वान करते विनंती करते. यावेळी अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले यांच्यासह मुन्ना राठोड, मंगलाश्री दिदी, नवखा महाराज, गोपाल महाराज उपाध्याय, प्रकाश झंवर, मुकेश ठांगाणी, ओमप्रकाश चांडक, मनोज भेले, सुरेश रतावा, राजा बांगडे, अनिकेत ढेंगळे यांच्यासह मोठ्या संख्येनं काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे राणा दाम्पत्याच्या पाठोपाठ आता काँग्रेसनंही हनुमान चालिसाचं पठण सुरू केलं आहे की काय अशी ही विचारणा या आंदोलनाच्या निमित्ताने होत आहे.